जर डोशाचं पीठ व्यवस्थित बनलेलं असेल तर आपले डोसे देखील अगदी परफेक्टच बनतात, एकदम क्रिस्पी साऊथ इंडियन स्टाईल। नमस्कार, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर इथे तुम्ही बघू शकता किती छान एअर पॉकेट्स या पीठामध्ये तयार झालेले आहेत। तर आज आपण परफेक्ट साऊथ इंडियन स्टाईल डोसा बनवण्यासाठी परफेक्ट डोसा बॅटर कसं बनवायचं ते पाहणार आहोत। अशा प्रकारे जर तुम्ही डोसे बनवले तर तुम्ही बनवलेला प्रत्येक डोसा अगदी परफेक्ट बनून तयार होईल। शिवाय अशा बॅटरपासून बनवलेला डोसा तव्याला अजिबात चिकटत नाही। चला तर या रेसिपीला सुरुवात करूयात। तर परफेक्ट डोसा बनवण्यासाठी साहित्याचं योग्य प्रमाण असणं अतिशय गरजेचं आहे। त्यासोबत इतरही बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या डोसा बनवताना आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात। त्यामुळे या व्हिडिओमध्ये बऱ्याच अशा टिप्स पुढे सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर डोसा बॅटर बनवण्यासाठी इथे मी 4 कप तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ नेहमीच्या वापरातलाच घेतलेला आहे। बासमती तांदूळ सोडून तुम्ही कोणताही तांदूळ डोशासाठी वापरू शकता। त्यासोबत रेशनच्या तांदळाचा डोसा देखील खूपच छान होतो। तर साऊथ इंडियामध्ये डोसा राईस वापरला जातो, पण डोसा राईस सगळीकडे अवेलेबल होत नाही, त्यामुळे नेहमीच्या वापरातलाच तांदूळ आपण इथे वापरलेला आहे। वजनी प्रमाण हवं असेल तर या तांदळाचं वजनी प्रमाण 1/2 किलो इतकं आहे। तर हा तांदूळ सगळ्यात आधी आपण धुवून घेऊयात। 3 ते 4 वेळा तांदूळ चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा। तांदूळ चांगला चोळून धुता यावा यासाठी मी तो एका मोठ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करत आहे। तांदूळ जास्त दिवस टिकावा यासाठी तांदळावरती पावडर मारलेली असते, त्यामुळे तांदूळ अशा प्रकारे चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचा। तर इथे 3 वेळा मी हा तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेला आहे। आणि आता हा तांदूळ आपल्याला 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता भरपूर पाणी मी ठेवलेलं आहे तांदूळ भिजवण्यासाठी। आता झाकून हा 4 ते 5 तासासाठी भिजण्यासाठी आपण ठेवून देऊयात। तर आता आपण इथे एका बाऊलमध्ये 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। 4 वाट्या तांदळासाठी 1 वाटी उडीद डाळ घ्यायचं, म्हणजे 4:1 असं प्रमाण ठेवायचं आहे आपल्याला। डोशासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे, कारण डोसा जो आहे तो आपल्याला थोडासा कुरकुरीत क्रिस्पी बनवायचा असतो, त्यामुळे इथे तांदळाचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्त ठेवावं लागतं। उडीद डाळीसोबतच यामध्ये मी 2 चमचे हरभऱ्याची डाळ घातलेली आहे। यामुळे डोशाला अगदी परफेक्ट असा कलर येतो आणि त्याची टेस्ट देखील आणखी वाढते। इथे मी नेहमीचा पोहे खाण्याचा चमचा वापरलेला आहे, त्या चमच्याने 2 चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तर त्याच चमच्याने 1/2 चमचा मेथीदाणे टाकलेत। मेथीदाण्यामुळे पीठ आंबायला मदत होते। त्याचसोबत मेथीदाणे हे खूप हेल्दी असतात, त्यामुळे डायजेशन सुधारतं। तर इथे ज्या वाटीने मी तांदूळ मोजलेले होते त्याच वाटीने उडीद डाळ देखील मोजून घेतलेली आहे। तुम्ही देखील अशाच प्रकारे एखादी वाटी किंवा कप सेट करून त्याच एका वाटीने सर्व जिन्नस मोजून घ्या, म्हणजे डोस्याचं बॅटर अजिबात फसणार नाही। तर हे सर्व जिन्नस देखील मी स्वच्छ असे 2 ते 3 वेळा धुवून घेतले। आणि तुम्ही इथे बघू शकता पुरेसं पाणी ठेवलेलं आहे, कारण ही जी डाळ आहे ती दुप्पट होते भिजल्यानंतर, त्यामुळे डाळ भिजण्यासाठी पुरेसं पाणी ठेवायचं। आता डाळ देखील आपल्याला 4 ते 5 तासासाठी भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे। तर 5 तास मी हे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असे भिजवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता इथे आपले डाळ तांदूळ अगदी योग्य असे भिजलेले आहेत, डाळ भिजून दुप्पट झालेली आहे। तर याच भिजवलेल्या तांदूळ आणि डाळीपासून तुम्ही आंबोळी देखील बनवू शकता। फक्त आंबोळ्या बनवताना तांदळाचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं, जेणेकरून आपल्याला छान मऊसूत अशी आंबोळी खाता येईल। पण आज आपण इथे डोसे बनवणार आहोत, त्यामुळे तांदळाचं प्रमाण आपण थोडंसं जास्त घेतलेलं आहे, 4:1 प्रमाण असं घेतलेलं आहे। तर यामुळे काय होतं, डोसा जो आहे तो छान क्रिस्पी व्हायला मदत होते। तुम्ही उडीद डाळीचं प्रमाण जितकं वाढवाल तितका डोसा जो आहे तो मऊ पडत जातो आणि चामट बनतो। तर आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1/2 कप पोहे घेतलेले आहेत। आपले नेहमीचे जे कांदे पोहे आहेत ते पोहे घेतलेले आहेत। पोहे भिजवण्याची इथे आपल्याला अजिबात गरज नाही, कारण यामध्ये आपण तांदूळ आणि डाळ वरून घालणार आहोत, त्याच पाण्यामध्ये हे पोहे व्यवस्थित भिजतात। किंवा तुम्ही भिजवून जरी पोहे घेतले तरीही चालतं। पोह्यांमुळे डोसे जे आहेत ते थोडेसे सॉफ्ट बनतात, कारण डोसा हा फक्तच क्रिस्पी असून चालत नाही, तर तो थोडासा सॉफ्ट झाला पाहिजे, खाता आला पाहिजे आपल्याला व्यवस्थित। तर इथे या स्टेजला आपण इथे 1/2 वाटी पोहे घातलेले आहेत आणि डाळ तांदूळ घालून हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं बारीक वाटून घेतलेलं आहे। जसं लागेल तसं गरजेप्रमाणे यामध्ये पाणी टाकायचं।
डाळ तांदूळ बारीक वाटताना त्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरायचं, कारण पीठ जर जास्त पातळ झालं तर ते व्यवस्थित आंबत नाही आणि नंतर डोसे आपले व्यवस्थित बनत नाही, त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी यामध्ये वापरून हे अशा प्रकारचं पीठ मी बनवून घेतलेलं आहे। आता हे पीठ तुम्ही ज्या कोणत्या भांड्यामध्ये ठेवाल ते थोडंसं मोठं घ्यायचं, कारण पीठ आंबल्यानंतर ते डबल होतं, त्यामुळे आधीच घेताना भांडं थोडंसं मोठं घ्यायचं आहे। थंडीमध्ये पीठ बनवताना तुम्ही कोमट किंवा गरम पाण्याचा देखील इथे वापर करू शकता, जेणेकरून पीठ जे आहे ते चांगलं आंबलं जाईल। तर इथे आपलं हे पीठ बनवून तयार आहे, तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकाल, साधारण अशा कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला बनवायचं आहे। पीठ आंबण्यासाठी ठेवताना यामध्ये मीठ घालायचं नाही आहे, कारण मीठ घातल्यामुळे आंबण्याची जी प्रोसिजर आहे ती मंदावते। आता हे पीठ आंबण्यासाठी ठेवताना एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं, थंड वातावरण असेल तर एखाद्या सुती कापडामध्ये गुंडळून हे भांडं ठेवून द्यायचं। शेगडीजवळची जी जागा असते तीसुद्धा उबदार असते, तर त्या ठिकाणी हे भांडं ठेवून द्यायचं, किंवा जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हन प्रीहीट करून बंद करून घ्यायचा आणि मग हे भांडं त्यामध्ये ठेवून द्यायचं। तर ओव्हरनाईट हे भांडं मी ठेवलेलं होतं, तुम्ही दुसऱ्या दिवशी इथे बघू शकाल, अगदी छान असं हे पीठ आंबलं गेलं आहे। पिठामध्ये छान असे एअर पॉकेट्स तयार झालेले आहेत, जवळजवळ डबल असं हे झालेलं आहे पीठ। तर इथे आपण पळीने थोडंसं पीठ चेक करून पाहूयात, तुम्ही बघू शकाल आतमध्ये अगदी छान अशी एअर पकडलेली आहे, छान एअर पॉकेट्स तुम्हाला दिसत आहेत इथे। तर परफेक्ट असं हे आपलं डोशाचं पीठ बनून तयार आहे। आता यापासून बनवलेले जे डोसे आहेत ते तुमचे अजिबात फसणार नाहीत किंवा तव्याला चिकटणार देखील नाहीत। तर इथे परफेक्ट असं पीठ आपलं आंबलेलं आहे। आता तुम्हाला हे सर्व पीठ एका वेळेस वापरायचं नसेल तर यामध्ये मीठ न घालता हे पीठ जे आहे ते तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, आठवडाभर अगदी छान राहतं हे पीठ फ्रीजमध्ये। तर एखाद्या डब्यामध्ये हे स्टोअर करून ठेवायचं। पीठ स्टोअर करताना यामध्ये मीठ घालायचं नाही आहे, मीठ घालण्यापूर्वीच आपल्याला हे पीठ काढून ठेवायचं आहे। तर यातलं निम्मं पीठ मी देखील बाजूला काढून ठेवलं आहे आणि बाकीच्या पीठामध्ये आता मीठ घालूयात। तर चवीपुरतं मीठ टाकून हे मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मी तुम्हाला याचा एक डोसा बनवून दाखवते। तर डोसा बनवताना साधारण या कन्सिस्टन्सीचं पीठ बनवायचं आहे। तुम्हाला जर पाण्याचं प्रमाण कमी जास्त वाटत असेल तर यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। तर आता आपण डोसा बनवूयात, त्यासाठी इथे मी तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि तवा सगळ्यात आधी चांगला तापवून घ्यायचा। तव्याला सुरुवातीला चांगलं तेल लावून तो ग्रीस करून घ्यायचा आणि मग पाण्याचा हबका मारून अशा प्रकारे तवा व्यवस्थित पुसून तो थंड करून घ्यायचा। तर अशा प्रकारे जर तुम्ही तवा व्यवस्थित प्रिपेअर केला तरच तुमचे डोसे अगदी परफेक्ट बनतात, नाहीतर गरम गरम तव्यावरती जर तुम्ही बॅटर पसरवायला गेलात तर ते बॅटर तव्याला चिकटतं आणि डोसे आपले परफेक्ट बनत नाहीत। तर आता यावरती आपण अशा प्रकारे हे बॅटर पसरवून घेऊयात। तर पळीच्या सहाय्याने अशा प्रकारे गोलाकार फिरवत हा डोसा बनवून घ्यायचा आहे। तर डोसा बनवणं हा सवयीचा भाग आहे, सवयीनं हे अगदी परफेक्ट जमतं, एक दोन वेळा चुकू शकेल पण त्यानंतर तुम्हाला अगदी परफेक्ट डोसे बनवता येतील। तुम्ही पळीऐवजी इथे वाटीचा देखील वापर करू शकता। तर आता हा डोसा झाकून आपल्याला ठेवायचा आहे, गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे, जेणेकरून डोसा अगदी परफेक्ट क्रिस्पी बनून तयार होईल। अगदी अर्ध्या मिनटानंतर तुम्ही इथे डोसा बघू शकता, एका बाजूने छान लालसर झालेला आहे। तुम्ही हवं तर हा तवा अशा प्रकारे थोडासा फिरवून घेऊ शकता, म्हणजे डोसा सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित शेकला जाईल। तर तुम्ही बघू शकता अगदी सहज हा डोसा निघून येतो, अजिबात कुठेच हा तव्याला चिकटत नाही आहे। तर हा डोसा आपण काढून घेऊयात। आता दुसऱ्या वेळेस जेव्हा आपल्याला तवा प्रिपेअर करायचा असतो डोसा बनवण्यासाठी, तेव्हा याला तेल लावायची आपल्याला गरज नाही पडत, फक्त यावरती थोडंसं पाणी शिंपडून तवा कापडाने पुसून घ्यायचा, म्हणजे हा तवा थोडासा थंड होईल आणि आपला नेक्स्ट डोसा देखील अगदी व्यवस्थित बनेल। आणि अशाच प्रकारे तीन चार डोसे बनवून झाले की पुन्हा थोडंसं याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आणि पुन्हा तीच प्रोसिजर वापरून सर्व डोसे बनवून घ्यायचे। तर इथे आपला हा दुसरा डोसा देखील बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असे हे डोसे बनलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे बनलेले आहेत। तर सांबार आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत हे डोसे सर्व करा आणि अशाच प्रकारे बॅटर बनवून तुम्ही देखील डोसे बनवून पहा, अगदी परफेक्ट बनतात, तव्याला अजिबात चिकटत नाहीत।
आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीजसोबत. तोपर्यंत तुमचा निरोप घेते. धन्यवाद.